महाराष्ट्रवाद, महाराष्ट्रवाद, संघर्षाचा आवाज. तर आपण रायगड जिल्ह्यातील म्हसळा या शहरात आहोत. आपल्या येत्या गणपतीचं आज येणार आहे, तर कित्येक दिवस हा रस्ता खराब असल्या कारणाने येथील जे प्रवासी आहेत, तर आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, काही नागरिक आहेत, तर ताई तुम्ही सांगू शकाल का आता तुम्हाला खर्सीवरून म्हसळापर्यंत येताना जो प्रवास होता त्या प्रवासाची तुम्ही व्यथा सांगू शकाल का? हो, कारण जे आम्ही खर्सेपर्यंत म्हसळ्यापर्यंत येतो, जो रस्ता आहे दिघीपूरचा जो झालेला रस्ता आहे ना दुसते, म्हणजे जे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला, त्या कारण जर एखादा जर डिलिव्हरीची जी महिला असली जर हॉस्पिटलमध्ये आणायचं बोललं तर आम्हाला खूप त्रास होतो. कारण का अशी एक झालेली आहे घटना, जे त्यांना आणलेलं हॉस्पिटलमध्ये इथून म्हसळ्यावर म्हटल्यात शिवर्धनला न्यायची त्यांची हे होतं, पण जे आमची शाळेमध्ये सुद्धा मुलं येतात, शाळेमध्ये मुलं येतात, चांगल्या शाळेमध्ये येतील गणवेश चांगला घालून देतात, आणि जर जातेवेळी घरी त्यांचे नादुस्ती होते, म्हणजे बघण्यासारखे त्यांचे हेच नाही आमचे परिस्थिती नाही. जर आम्हाला दिघीपूरने जर हे रस्ते केलेले आहेत खराब, ते आम्हाला चांगलं झालं पाहिजे. कारण खरोखर सर्व जर हाडसं जर जरी हे असला माणूस असला तरी पण त्याला झटका जर घरात आला असेल तर इथे येईपर्यंत त्याची नादुरुस्ती म्हणजे जगेही आम्हाला त्याची अपेक्षा पण नसते. पण आम्हाला जर सर्वांनी विनंती करून आम्हाला रस्त्याचा चांगला मला रस्ता करून द्यावा, आणि ही आमची सेनेकडनं तुम्हाला मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. येथील जे प्रवासी होते त्या प्रवाशांनी आपल्याला जेणेकरून जशा प्रकारे माहिती दिली. आजच्या दिवशी स्वतंत्रता जो दिवस आहे तो खूप पवित्र आणि देश आझाद झालेला हा दिवस मानला जातो, आणि सगळे त्याला म्हणजे उत्साहाने आनंद साजरा करतात. परंतु आज जो हा आंदोलन झालं त्याच्याविषयी तुम्ही तहसीलदार म्हणून तुमचं काय म्हणणं? आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस आहे, ह्या दिवशी आंदोलन करण्यात येऊ नये या संदर्भात आम्ही त्यांना पोलीस यंत्रणेमार्फत आणि आमच्या मार्फत सुद्धा त्यांना आम्ही विनंती केली की आजच्या दिवशी तुम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नका, विनंती केली. त्याच्यानंतर त्यांनी आज त्यांनी अगोदर निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी आज जे आंदोलन केलं शांततेत केलं त्यांनी आंदोलन, म्हणजे आणि त्याच्याप्रमाणे 5 मिनिटांच्या नंतर 15 मिनिटाच्या नंतर त्यांनी लगेच शिष्टमंडळ इथे आपल्या ऑफिसमध्ये चर्चेसाठी ते आले. या मीटिंगच्या चर्चा झाली, चर्चेमधून नाही कसं त्याच्यामध्ये आता जो PWD खात्याच्या मार्फत जो अहवाल सादर करायचा आहे तो सादर करण्यासाठी त्यांनी 1-2 दिवसात सादर करतो, उद्या सादर करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आता झालेल्या मीटिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर तो MSRDC कडे अहवाल दिल्यानंतर ते लगेच MSRDC च्या आता जे डिप्युटी इंजिनियर आजच्या याच्यात ते उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा आपल्यासमोर सगळ्यांच्या समक्ष त्यांनी सांगितलेलं आहे ते की परवा त्यांचा अहवाल झाल्यानंतर परवा ते अहवाल देणार आहेत. तो अहवाल दिल्यानंतर जे डिसिजन घेणारे जे अधिकारी आहेत मोस्ट त्यांच्यामार्फत जे काही डिसिजन दिलं जाईल. म्हणजे साधारणतः तारीख 20 किंवा 21 अशापैकी तारीख तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे तारीख साधारण नाही, त्याच्यात आता तारीख नाही सांगता येणार, परंतु रिपोर्ट त्यांचं आल्यानंतर प्रोसेस तातडीने केली जाईल. एवढं साधारण प्रोसेसमध्ये आहे